पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधल्या रोड शोला सुरुवात झालेली आहे. बनारस हिंदू विद्यापीठातल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या रोड शोला पंतप्रधानांनी सुरुवात केलेली आहे. आपण सध्याही थेट दृश्य पाहतोय वाराणसीमधली. उत्तर प्रदेशमधल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान जे आहे ते 8 मार्चला असणार आहे आणि त्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. हर हर मोदी घर घर मोदी अशा घोषणा भाजपच्या या कार्यकर्त्यांकडनं दिल्या जात आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन भाजपकडनं या रोड शोच्या माध्यमातून केलं जात आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. रिपोर्टर सुमेध बनसोडे आपल्यासोबत फोनलाईनवरनं. सुमेध, वाराणसीमध्ये मोदींचा रोड शो सध्या सुरू आहे आणि या निमित्तानं भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसतंय, काय सांगशील त्याबद्दल? अजिंक्य, तू बघू शकतो की हर हर मोदी घर घर मोदी आणि जय श्रीराम जय श्रीराम या घोषामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं स्वागत करतात आहे. या अगोदर बीएचयू मध्ये जे पंडित मालवीय मदन मोहन मालवीय यांचा जो पुतळा आहे याला माल्यार्पण करून मोदींनी या रोड शोला जवळपास 7 किलोमीटर हा रोड शो जरी असला तरी हे 7 किलोमीटरचं अंतर कापण्याकरता तब्बल 3 तास मोदींना हे सगळं लागणार आहे. तुम्ही बघू शकता चित्रामध्ये की ज्या पद्धतीने मोदी रोड शो करून लोकांना अभिवादन करत आहे, आपल्या मतदार क्षेत्रामधल्या लोकांना भाजपला बहुमत करण्यासाठी दोघवा मागत आहे. त्याच्यामुळे भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे की मोदींना या सगळ्या प्रचारामध्ये उतरावं. अजिंक्य, ते वाराणसीमध्ये जे आहे ज्या 5 जागा आहेत त्यापैकी 3 जागा ज्या आहेत त्या भाजपकडे सध्या विधानसभेच्या बाबतीमध्ये, पण या 5 पैकी 5 जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडनं त्या सगळ्या बाबतीमध्ये राहतील आहे. विशेष म्हणजे मोदी हे एकमेव जे रोड शो मध्ये सहभागी आहे असं सुरुवातीला वाटत होतं की अमित शहा त्यांच्यासोबत राहतील आहे, आता मोदी हे स्वतः एक रोड शो करून लोकांना अभिवादन करतात. सध्या तरी ते रविदास चौकाकडे निघालेले आहेत. हळूहळू सर्व विधान आपल्या क्षेत्रातल्या मतदारांना आंदोलन करून ते मतदानासाठी जोगवा मागणार आहे. मात्र त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे, विशेष म्हणजे आज 6व्या टप्प्यामध्ये मतदान सुरू आहे, दुसरीकडे मोदी रोड शो करतात आहे. याच नंतर रोड शोची जी स्ट्रॅटेजी आहे ती समाजवादी पक्ष आणि काँग्रेस केलेला आहे. याच ठिकाणावरनं अखिलेश यादव, राहुल गांधी आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा रोड शो करणार असणार आहे ती डिंपल यादव ह्या देखील रोड शोची स्ट्रॅटेजी जी आहे ते रोड शोच्या माध्यमातून मतदारांना मत मागणार आहेत. सध्या तरी रविदास चौकाकडे मोदींचा काफिला चाललेला आहे. 3 दिवस मोदी वाराणसीमध्ये राहणार आहेत. या दरम्यान ते काशी विश्वेश काशी आहे आणि कालभैरव मंदिरामध्ये भेट देणार आहे. एकंदरीतच 3 दिवस राहिल्यानंतर एक भाजपच्या दृष्टिकोनातून वातावरण ढवळण्याचा आणि मतदारांना जास्त भाजपला मत देण्यासाठी अग्री करण्याचा प्रयत्न मोदींचा आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा राहणार आहे. अजिंक्य, बिलकुल सुमेध, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल.